बांग्लादेशनं संत्र्यांचं आयात शुल्क अचानक वाढवलं आहे आणि त्यामुळे संत्र्यांचे दर टनामागे सात हजार ते बारा हजार रुपयांनी खाली आले आहेत दोन आठवड्यांपूर्वी पंचवीस ते पस्तीस हजारांनी विकली जाणारी संत्री सध्या अठरा ते तेवीस हजारांनी विकली जातात याचा परिणाम म्हणजे विदर्भातनं बांगलादेश बांगलादेशात दररोज जाणारी दोनशे ट्रक संत्री आता स्थानिक बाजारपेठेमध्येच खपवण्याची विकण्याची वेळ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवरती आली आहे विदर्भातील आंबिया बहारच्या संत्र्याला आधीच धक्का बसलेला होता मात्र आता आंबिया बहारच्या संत्र्याला बांगलादेशी झटकाही बसत आहे काय हे ही समस्या नेमकी काय येत आहे आणि वैदर्भीय संत्रा उत्पादक शेतकऱ्याला किती तोटा होत आहे यामुळे सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला सर्वांना कल्पना आहे हे बी माझ्याने पण कव्हर केलं होतं यावर्षी दोन वेळा फळगळ झाली तो फटका शेतकऱ्यांना बसलाच होता मार्च महिन्यातली फळगळ त्यानंतर पावसाळ्यातली आता त्याच्यानंतर जे भाव चांगले दिसत होऊन राहिले होते शेतकऱ्यांना एक पस्तीस ते चाळीस रुपये टनाचे पस्तीस हजार रुपये टन चाळीस हजार रुपये टनाचे होते ते भाव अचानक या मागच्या एक पंधरा वीस दिवसामध्ये ते भाव अचानक म्हणजे ड्युटी वाढल्यामुळं बांगलादेशची आणि ते ड्युटी पहिले प पर किलोवर म्हणजे प्रत्येक किलोवर एक चौपन्न रुपये पंचावन्न रुपये होती ती आता त्रेसष्ट रुपये किलो झाली आहे ड्युटी आणि शेतकऱ्याचा माल जो आहे व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे तो तीस रुपये ते पस्तीस रुपयाचा माल आणि ड्युटी हे एवढी पासष्ट रुपये म्हणजे डबलपेक्षा जवळपास जास्त ड्युटी आहे त्याच्यामुळं काय झालं की जे भाव आहे जिथं दोनशे ट्रक पर डे दे बांगलादेशला जायचे आज आम्ही सर्व व्यापाऱ्यांचे वरुड मोर्शी परतवाडा अचलपूर किंवा राकेश कळमेश्वर काटोल इथले सर्व जे पॅकर्स आहे आणि पाठवणारे आहे यांचे जे दोनशे ट्रक पर डे जायचे बांगलादेशला ते आता एकदम अठरा ते वीस बावीस टन ट्रकावर आलं त्याच्यामुळं मार्केटमध्ये जेव्हा माल उचलतो मोठ्या प्रमाणात भाव स्थिर राहतो पण माल जर थांबला तर भाव पडतो याला मिळणारा जो चांगला दर होता तो खाली घसरलेला आहे त्यामुळे भारत सरकारने या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची गरज आहे अशी इथल्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट